नमस्कार न्यूज डंका मध्ये आपलं स्वागत आहे एक काळ असा होता की भारताचं संपूर्ण मोबाईल मार्केट हे नोकियाने व्यापलं होतं त्यानंतर मार्केटमध्ये मोट्रोला सॅमसंग मोबाईलची चलती आली आता काही वर्षांपूर्वी आलेल्या चीनी कंपनीचे एम आय विवो ओपो या कंपनीच्या मोबाईलने भारतीय लोकांना भुरळ घातली पण या चिनी कंपन्यांवर आता ईडीचं धाडसत्र सुरू झालंय विवो इंडिया या कंपनीवर ईडीने मागच्या महिन्यात कारवाई केलेली ईडीने विवोची भारतातील जी काही बँक खाती होती ती गोठवलेली आता ओप्पो या कंपनीला सुद्धा सीमा शुल्क आयकर विभागाने नोटीस ईडी आणि आयकर विभागामुळे या चिनी मोबाईल कंपन्यांचा काळा कारभार समोर येऊ लागलाय त्याबद्दलच आज आपण या व्हिडिओतून बोलणार आहोत विवो कुडे आर्थिक वर्ष दोन हजार बावीस तेवीस मध्ये पहिल्या तिमाहीत मोबाईल मार्केट मध्ये पंधरा टक्के हिस्सा होता आणि ही कंपनी भारतात आपलं उत्पादन वाढवण्यासाठी सोळाशे रुपये कोटी गुंतवणार होती पण त्याआधीच या कंपनीचा काळा कारभार समोर आलाय विवो कंपनीचा एकूण टर्न ओव्हर एक लाख पंचवीस हजार एकशे पंच्याऐंशी करोड झाला त्यातील या कंपनीने बासष्ट हजार चारशे शहात्तर करोड हे चीनला पाठवले म्हणजे नफा झाला भारतात पण अर्ध्याहून जास्त रक्कम ही चीनला पाठवली ही रक्कम चीनला पाठवण्याचं कारण म्हणजे भारतात लागणारा टॅक्स वाचवण्यासाठी कंपनीने असं केलंय असा थेट आरोप ईडीने त्यांच्यावर केलाय कंपनीने पैसे चीनला पाठवले आणि भारतात असं भासवलं की त्यांना तोटा झालाय आणि त्यामुळे त्यांचा टॅक्स वाचला हे उघड झाल्यानंतर ईडीने विवो इंडियाची एकशे एकोणीस बँक खाती ब्लॉक केली ज्यामध्ये चारशे पासष्ट कोटी रुपये होते याच वेळी ईडीने विवो इंडियाच्या तेवीस संबंधित कंपन्यांवर धाडी टाकल्या ईडीच्या धाडीत हे सुद्धा समोर आलंय की विवोने भारतात व्यापार करताना जी काही कागदपत्रे वापरली ती नकली आहेत म्हणजे त्यावर जो काही पत्ता किंवा माहिती आहे ती खोटी आहे ईडीच्या कारवाईनंतर विवो इंडिया कोर्टात गेले त्यांनी कोर्टात कंपनीच्या कामासंबंधित दोन हजार आठशे कोटी रुपये खर्च करता यावेत यासाठी परवानगी मागितलेली यावर दिल्ली हायकोर्टाने त्यांना नऊशे पन्नास कोटी रुपयांच्या बँक गॅरंटीवर जी गोठवलेली खाती होती ती पुन्हा रेजिस्टॉर करून दिली आणि खर्च करण्यास परवानगी दिली पण या कंपनीवर न्यायालयाने अटी पण घातल्यात ओप्पो या कंपनीवर सुद्धा आयकर विभागाने कारवाई केली ओप्पोने सुमारे चार हजार तीनशे एकोणनव्वद कोटी रुपयांचा सीमा शुल्क चुकवल्याचा आरोप कर विभागाने केलाय आता ओप्पो कंपनी पुढे काय करेल कोणतं कारण देईल हे येणाऱ्या काळातच आपल्याला कळेल एप्रिलमध्ये सुद्धा ईडीने चीनच्या शाओमी कंपनीवर कारवाई केलेली ईडीने शाओमी कंपनीचा पाच हजार पाचशे एक्कावन्न कोटी रुपयांचा निधी जप्त केलेला शाओमी कंपनीने देशातील परकीय चलन नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप ईडीने त्यांच्यावर केला होता विशेष म्हणजे या विवो ओप्पो रिअलमी वन प्लस या कंपन्या चीनच्या एकाच कंपनीच्या म्हणजे बी के या कंपनीच्या आहेत सध्या भारतात या चीनी कंपन्या पाच कोटी मोबाईल बनवतात आणि येणाऱ्या काळात त्यांना हे उत्पादन दुप्पट करायचंय पण या कंपन्या आता अडचणीत सापडल्या आहेत भारत आणि चीनमध्ये वाद निर्माण झाल्यापासून भारत सरकार चीनी कंपन्या आणि भारतात कार्यरत असलेल्या त्यांच्या संस्थांवर अधिक बारकाईने लक्ष देते तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमचं न्यूज डंकाचं यूट्यूब चॅनेल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद